ॲलोपॅथी आणि मॉडर्न मेडिसिनच्या डॉक्टरांबद्दल केलेली वक्तव्य योगगुरू बाबा रामदेव यांनी मागे घेतली असली तरी त्यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. आता शिवसेनेच्या नेत्या उर्मिला मातोंडकर यांनीही रामदेवबाबांवर आक्रमक शब्दांमध्ये हल्ला करत ही कुणाची टूलकिट आहे असा प्रश्न उपस्थित केलाय. त्यांनी काही ट्विट्समध्ये लिहिलंय, कुणी या व्यापाऱ्याला एकदा कोविड हॉस्पिटलमध्ये जाऊन 24 तासांसाठी आमच्या डॉक्टरांसोबत फ्रंटलाईन वर्कर्ससोबत उभं राहायला सांगा, मग आपली टरटर टर कर म्हणा. हा अतिशय अमानुष, घाणेरडा आणि संतापजनक प्रकार आहे. ही कुणाची टूलकिट आहे? यांची हिंमत कशी होते असे बोलायची? असे प्रश्न उर्मिला मातोंडकर यांनी उपस्थित केले आहेत. टूलकिट या शब्दाचा वापर त्यांनी भाजप आणि काँग्रेसमधल्या सध्याच्या ट्विटर वादावरून केला आहे. भाजपच्या नेत्यांनी काँग्रेस मोदींविरोधात प्रचारासाठी टूलकिट तयार करतंय असा आरोप करणाऱ्या एका भाजप प्रवक्त्याच्या ट्विटला ट्विटरने मात्र मॅन्युप्युलेटेड मीडिया असं म्हटल्याने हा वाद मोठा झाला आहे. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी ट्विटरच्या दिल्लीतील कार्यालयाला भेट दिल्यानंतर हे प्रकरण आणखीनच मोठं झालंय. उर्मिला मातोंडकर यालाच धरून म्हणाल्या की हे लोक जे टूलकिटच्या मागे पडले आहेत त्यांनी यापेक्षा याचं उत्तर द्यावं की बाबा आम्हाला फूलकिट का बनवत आहेत. आणखी एका ट्विटमध्ये मातोंडकर म्हणाल्या की निव्वळ वैयक्तिक स्वार्थासाठी कोविडच्या भयानक महामारीत लोकांची दिशाभूल आणि डॉक्टर्सचा असा अवमान संतापजनक आणि निंदनीय आहे. खरं तर बाबा रामदेव यांनी ॲलोपॅथिक डॉक्टर्स विरोधात केलेल्या वक्तव्यानंतर IMA ने स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली होती. तसं एक पत्रही केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांना पाठवण्यात आलं होतं. या पत्रावरून नंतर डॉक्टर हर्षवर्धन यांनी रामदेवबाबा यांना एक पत्र लिहिलं आणि मग रामदेवबाबा यांनी त्यांचं वादग्रस्त वक्तव्य मागे घेतलं होतं. तरी हे प्रकरण आत्ताच शमण्याची चिन्ह नाहीत, कारण आता रामदेवबाबांविरोधात ठिकठिकाणी पोलिसात तक्रारी दाखल होत आहेत. शिवाय आता इंडियन मेडिकल असोसिएशनने त्यांना अब्रू नुकसानीसाठीची नोटीसही पाठवली आहे. PTI वृत्तसंस्थेच्या बातमीनुसार IMA ने मागणी केली आहे की ॲलोपॅथी आणि ॲलोपॅथिक डॉक्टर्स विरोधात केलेल्या आक्षेपार्ह विधानांसाठी रामदेवबाबांनी 15 दिवसांच्या आत माफी मागावी, अन्यथा त्यांच्याकडून 1,000 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मागितली जाईल. 6 पानांच्या या नोटीसमध्ये IMA उत्तराखंडचे सचिव अजय खन्ना यांनी म्हटलंय की रामदेवबाबांच्या या वक्तव्यांमुळे ॲलोपॅथी आणि IMA शी संबंध असलेले 2,000 पेक्षा जास्त डॉक्टर्स त्यांच्या प्रतिष्ठेचं आणि प्रतिमेचं नुकसान झालंय. त्यामुळे जर रामदेवबाबांनी या प्रकरणी बिनशर्त माफी मागितली नाही तर त्यांना प्रत्येक डॉक्टर सदस्याला 50 लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी लागेल. याची एकूण रक्कम 1,000 कोटी इतकी होते. त्यामुळे आता बाबा रामदेव काय करणार हे पाहावं लागेल. याविषयीच्या सविस्तर अपडेट्स पाहण्यासाठी आत्ताच भेट द्या BBCmarathi.com ला.